नाव न सांगता परिचय द्या तुमचा. सर, मी बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील लोणीघाट या गावातून आलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीघाट इथं झालं आणि माध्यमिक शिक्षण कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव इथं झालं. माझं उच्च माध्यमिक शिक्षण चंद्रभानू सोनोने कॉलेज लातूर येथे झालेलं आहे आणि मी माझं ग्रॅज्युएशन विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे. सर, कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा. सर, माझे आई वडील शेती करतात. सर, भाऊ बहीण? सर, मला एक लहान भाऊ आहे, तो आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे त्याचं पण, आणि तो आता व्ही डबल आय टी मधून झालेला आहे आणि तो आता एमपीएससीची तयारी करत आहे. सर, यापूर्वी तुम्ही इंटरव्ह्यू दिलेत कोणते? हा सर, मी एक इंटरव्ह्यू दिला होता राज्यसेवेचा. हा सर. सर, 2020 मध्ये. आणि यापूर्वी सिलेक्शन झालेलं आहे कुठे? सर, नाही झालेलं माझं सिलेक्शन. दुसऱ्या कोणत्या परीक्षा दिल्या नाहीत का तुम्ही? हो सर, मी सीएपीएफचा असिस्टंट कमांडंटच्या 2019 इंटरव्ह्यू ला होतो आणि नंतर मग 2021 इंटरव्ह्यू दिला होता. 21 हा दुसरा इंटरव्ह्यू आहे माझा आणि सी आर एपओच्या इंटरव्ह्यू ला आहे सर. मी ग्रॅज्युएशन कधी कम्प्लीट झाले तुमचं? सर, माझं ग्रॅज्युएशन 2016 कम्प्लीट झालेलं आहे. 2016 आता 2023 पर्यंत तुम्ही तयारी करताय, प्लॅन बी वगैरे काय बनवलाय का तुम्ही? इकडे सिलेक्शन झालं नाही तर काय करायचं काय? सर, असं म्हणजे पूर्ण मेहनतीनंतर पण माझं जर काही सिलेक्शन झालं नाही तर मग मी सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग जॉबमध्ये स्विच करेल सर. मी तुम्ही हे केल्यावरही करू शकला असतात इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा का विचार केला तुम्ही, कशामुळे ठरवलं? सर, कॉलेजमध्ये वेगवेगळे इंटरेस्टचे मित्र भेटले मला, म्हणजे थर्ड इयरला किंवा लास्ट इयरला गेलो त्यावेळी काही लोक UPSC करत होते, काही लोक MPSC करत होते आणि काही लोक बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी MS करत होते. त्याच्यापैकी मला हा पर्याय चांगला वाटला. मी सुरुवातीला 2016 UPSC तयारी करण्याचे ठरवलं होतं. मग सलग 3 मी तयारी केली पण एक चांगलं मार्गदर्शन लाभलं न लाभल्यामुळं आणि माझी थोडीशी कुठेतरी चुकीच्या डायरेक्शनने अभ्यास केल्यामुळं मला ते परीक्षा पास होऊ शकलो नाही. पण 2019 मग मी ठरवलं की ह्या क्षेत्रामध्ये यायचं. ह्याच्यामध्ये सरची डायव्हर्सिटी भेटते MPSCच्या ह्या क्षेत्रामध्ये, की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करू शकतो किंवा मग पॉलिसी इम्प्लिमेंटेशनमध्ये चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू इच्छित होतो. शिवाय इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि लोकांमध्ये जो मान भेटतोय सर, त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं. सर, प्रेफरन्सेस कोणते दिलेत तुम्ही? सर, माझा पहिला प्रिफरन्स पोलीस उपाध्यक्षक आहे. पुढचे सांगा. सर, CO क्लास 1, नंतर BDO आणि SC ST. सर, DYSP पोस्टला का प्रेफरन्स दिला तुम्ही सगळ्यामध्ये? सर, माझे घरचे पार्श्वभूमी अशी होती की माझे आजोबा होते ते पॅरामिलिटरी फोर्समध्ये होते, CISF होते. शिवाय मामा होते ते पोलीस निरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत. मग घरामध्ये असं वातावरण तयार झालं होतं की एक फोर्समध्ये यायचं म्हणजे पोलीस फोर्समध्ये, त्याच्यामुळे सर मी आलो ह्या क्षेत्रामध्ये. सर, घरामध्ये वाटते गुन्हा येत आहे का तुम्हाला स्वतःला वाटते? सर, एक लहानपणापासून अशी जडणघडण आलेली, त्याच्यामुळे मला पण मनात वाटलं की ह्या अट्रॅक्शन आलं सर ह्या पोलीस फोर्सबद्दल, त्याच्यामुळे सर मी येतोय. सर, काय कामे असतात DYSP? सर, पोलीस आपल्या परिक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं किंवा त्याच्यामध्ये सर आपले पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं व्यवस्थापन करणं, पोलीस स्टेशनची पाहणी करणं, हे सर कामं असतात पोलीस DYSP. मग ती यांच्यापेक्षा काय वेगळे असतात, पोलीस निरीक्षक यांच्यापेक्षा वेगळे काय असतात कामं? सर, DYSP हा पोलिसात परिक्षेत्र असतं, एक परिक्षेत्र असतं, त्याच्यासाठी त्या एरियामध्ये पोलीस स्टेशन भरपूर असतात. PI साठी फक्त पोलीस स्टेशन असतं एक पोलीस निरीक्षकासाठी. असे काही गुन्हे आहेत का ज्याच्यामध्ये फक्त पोलीस उपाधीक्षक यांनीच तपास अधिकारी म्हणून काम करावं असे माहिती आहेत का तुम्हाला काही? सर, मी गेस करू शकतो का? सर, सर मी ॲट्रॉसिटीज ॲक्ट होते त्याच्यामध्ये मला वाटतं की जे गुन्हे असतील ते पोलीस उपाधीक्षक किंवा त्याच्या वरचे अधिकारी आहेत ते करू शकतात तपासणी वगैरे. काय होते, प्रमोशन काय असतं DYSP? सर, DYSP पहिलं प्रमोशन ॲडिशनल SP असतं जे की 8 ते 10 वर्षाच्या आसपास होत असतं. सर, हायरार्की सांगता येईल तुम्हाला याच्यापासून, ग्राउंड लेवलपासून पोलीस प्रशासनातली? हो सर, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, असिस्टंट PSI, PSI, नंतर PI, सिनियर PI, नंतर DYSP. PSI नंतर डायरेक्ट PI असतात का आणखी कोणतं असतं पण? PSI नंतर सर
सर डायरेक्ट एपीआय असतो सर, एपीआय पीआय नंतर डीवायएसपी नंतर ॲडिशनल एसपी नंतर एसपी नंतर सर सॉरी सर मला आठवत नाही, ह्याच्या पुढे आठवत नाही सर. मध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठी फिटनेस ही अट ठेवली पाहिजे असं वाटते का तुम्हाला इन सर्व्हिस? हो सर, मला असं वाटतं की पोलीस प्रशासनामध्ये शारीरिक फिटनेस असायला हवी. परंतु तुम्हाला असं वाटत नाही का कामाच्या ताणामुळे किंवा स्वतःकडे लक्ष न देऊ शकल्यामुळे ते सध्या फिटनेस मध्ये म्हणजे राखू शकत नाहीत? मग ते पण आहे ना विषय. हो सर, सध्या पोलीस प्रशासनामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या मला वाटतं की मनुष्यबळाची कमी आहे आणि त्याच्यामुळे खूप कमी लोकांवर खूप जास्त प्रेशर येते. त्याच्यामुळे मला वाटतं की पोलीस प्रशासनामध्ये वेळेचा म्हणजे वेळेचा जो आहे की 24/7 काम करावं लागतं, त्याच्यामुळे ते हेल्थवर लक्ष देऊ शकत नाही. त्यासाठी मग एकतर एक असा विषय असू शकतो की मनुष्यबळाची उपलब्धता वाढवायची आणि त्यांची टाईम आहे तो फिक्स ठरवून ठेवायचा, मग त्याच्यामुळे ते हेल्थला वेळ देऊ शकतील आणि सॅटर्डे संडेला मग त्यांच्यासाठी शिबिरं वगैरे आयोजित केली जाऊ शकतात योगाचे वगैरे. पोलीस प्रशासनामध्ये वेळ ठरवून देऊन काम करण्यासारखं आहे, शक्य आहे असं वाटते का तुम्हाला? सर स्वरूप किंवा गुन्हे घडणारे बघून तुम्हाला वाटते का ते प्रॅक्टिकली सर मनुष्यबळाची उपलब्धता वाढवली तर मग सर मला फ्लेक्सिबल वाटतं ते सर. तुम्ही एखाद्या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक म्हणून काम करताय आणि तिथं दंगल झालेली आहे, तुम्ही काय खबरदारी घ्याल सगळ्यात अगोदर? सर मी पहिल्यांदा माझ्या वरिष्ठांना कळवेल आणि नंतर मग तिथलच्या जे पोलीस इन्स्पेक्टर असतील त्यांच्याकडून मी पहिल्यांदा माहिती मागून पहिल्यांदा तिथे कन्फर्म करून घेईन दंगलीबद्दल. नंतर मी तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत सर दंगलीच्या ठिकाणी. त्याचवेळी सर मी जे दंडाधिकारी असतील त्यांना मी इन्फॉर्म करून ठेवल आणि नंतर सर ते पोहोचून जे पुढचे प्रोसिजर असतील की दंगलीच्या ठिकाणी तिथलचे त्यांचे नेते असतील किंवा ते दंगलीतील लोक असतील त्यांच्याशी मी सर डायलॉग इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करेल. आणि सर मग नंतरचे प्रोसिजर असतील जसं की त्यांना घोषित करणं की तुम्ही बेकायदेशीर जमाव आहे, ह्याच गोष्टी सर मी पुढे प्रिफर करेल. जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतात पोलीस स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर गोळीबार कराल तुम्ही तिथं सर? मी पहिल्यांदा जमावाला सांगेल की तुमचा जमाव बेकायदेशीर आहे. नंतर मग मी सर ते जर ते तरीही नाही गेले तर मग मी सर लाठीचार्जचा हे वापर करू शकतो किंवा मग वॉटर कॅनॉन्स किंवा सर रबर बुलेट्स हे नंतरचे प्रोसिजर असतील. आणि एकदम जर हिंस्र जर हे होत असेल दंगल तर मग सर मी लास्टचा पर्याय म्हणून सर मी कमरेखाली गोळी मारण्याचा सर विचार करेल सर. तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून काय वेगळं काम कराल की तुमच्या म्हणजे तुम्ही ठरवलंय का असं की उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर अशा प्रकारे काम करायचं? रेड टेपिझम बद्दल माहिती तुम्हाला? हो सर. कमी करण्यासाठी काय विशेष उपाययोजना कराल तुम्ही? सर रेड टेपिझम म्हणजे पहिल्यांदा मी सर कम्युनिकेशन गॅप आहे जो प्रशासन आणि लोकांमध्ये आहे तो सर कमी करण्याचा प्रयत्न करेल. लोकांमध्ये जे प्रशासनाबद्दल निगेटिव्ह इमेज आहे ती बदलण्याचा प्रयत्न करत सर लोक. आणि ई प्रशासन आहे किंवा मग टेक्नॉलॉजीचा वापर आहे ते चांगल्या प्रकारे करून सर लोकांमध्ये पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करत आणि ह्याच्या थ्रू सर रेड टेपिझम कमी करण्याचा प्रयत्न करत सर. हॉबी काय आहे तुमची? सर माझी स्पेसिफिक अशी हॉबी नाही आहे पण मला जर मला कंटाळा आला तर मग मी करमणूक म्हणून क्रिकेट पाहतो आणि खेळतो सर. आयसीसीचं मुख्यालय कुठे? इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल मध्ये. सॉरी सर मला क्वेश्चन आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल मुख्यालय कुठे माहिती? सर आयसीसीचं मुख्यालय यूएई मध्ये आहे सर, दुबई मध्ये. एशियन क्रिकेट कौन्सिल? सॉरी सर त्याच्याबद्दल माहिती नाही. इंडियन क्रिकेट नॅशनल क्रिकेट अकॅडमी कुठे माहिती? इंडियन नॅशनल क्रिकेट अकॅडमी. सॉरी सर माहिती नाही सर. ओके. आपली ही जी राष्ट्रीय टीम आहे ती राष्ट्रीय टीम आहे का एका प्रायव्हेट क्लबची टीम आहे? सर ही एक राष्ट्रीय टीमच आहे कारण की ते देशाला रिप्रेझेंट करते. बीसीसीआय जरी खाजगी ही करत असेल म्हणजे खाजगी ऑर्गनायझेशन म्हणून जरी रेजिस्टर्ड असेल तरी पण ती कंट्री स्वतः देशाला रिप्रेझेंट करते सर. मग त्याच्यामुळे मला सगळ्या खेळांमध्ये मॉडेल लावलं पाहिजे का? सॉरी सर मला त्याच्याबद्दल अभ्यास नाही आहे सर. ओके. तुमचे शेतीमध्ये कुठली पिकं घेता तुम्ही? सर शेतामध्ये ऊस घेतला जातो, ज्वारी आणि कापूस सर. तुम्ही शेती करता विचार नाही केला? सर लहानपणापासूनच मी अकॅडमिक्समध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत होतो सर आणि त्याच्यामुळं वडील म्हटले की तू
म्हणजे अभ्यास अकॅडमिक्स मध्ये फोकस करून मी करतो, शेती वगैरे सांभाळतो सर. सर असं होऊ शकतं सर, नक्कीच होऊ शकतं. पण मला मी ह्या क्षेत्रावर घरच्यांना पण वाटत होते की मी प्रशासकीय एक चांगला प्रशासकीय अधिकारी व्हावा म्हणून, त्याच्यामुळे मी सर आणि ह्या क्षेत्रामध्ये मला मला वाटलं की मी चांगल्या प्रकारे काम करू शकेल सर, त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आलो सर. अच्छा, शासन आणि प्रशासनामध्ये काय फरक असतो सर? मी एक्झॅक्ट माहिती नाही सर, म्हणजे शब्दात सांगू शकेल का? सर शासन म्हणजे जे लोकांकडून निवडून गेलेलं असतं ते, म्हणजे जे लोकांचं रिप्रेझेंट करत असतं. प्रशासन हे शासनाच्या ज्या स्कीम इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम करत असतं, हे सर मला प्रशासन वाटतं सर. ओके, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्समध्ये काय फरक असतो? सर गव्हर्नमेंट जे पॉलिसीज तयार करत असतं आणि गव्हर्नन्स म्हणजे सर, सॉरी सर त्याच्याबद्दल माहिती नाही सर. बरं, हे पब्लिक सर्वंट आणि सिव्हिल सर्वंटमध्ये काय फरक असतो? सॉरी सर मला माहिती नाही. पॅरामिलिटरी आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एकच आहेत? हा सर, पॅरामिलिटरी फोर्सचा एक पार्ट आहे CAPF. पॅरामिलिटरी म्हणजे मिलिटरीशी काय संबंध आहे? सर पॅरामिलिटरी म्हणजे सर शांततेच्या काळामध्ये सर पॅरामिलिटरी फोर्स काम करत असतं, एक असिस्टंट म्हणून काम करत असतं. आणि मिलिटरीचे सर काय काय वेळ शांततेच्या काळामध्ये, शिवाय मिलिटरी हे एक्सटर्नल धोक्यापासून वाचवण्याचं काम करत असतं. पॅरामिलिटरी फोर्स सर CAPFचा मिलिटरीशी काय संबंध असतो? सर एक्झॅक्ट मला माहिती नाही सर. अच्छा, ITBP कोणता फोर्स आहे, पॅरामिलिटरी आहे की CAPF आहे? सर ITBP CAPFच्या अंडरच, पण पॅरामिलिटरी फोर्स मला सर दोन्ही पण वाटतं सर. दोन्ही? हो सर. अच्छा, कुठले कुठले आर्म पोलीस फोर्सेस आहेत? सर ITBP आहे, CRPF आहे, CISF आहे, नंतर SSB आहे, नंतर आसाम रायफल्स आहे, आणि सर एवढे आठवत आहे सर मला. सर्वात मोठं कुठलं आहे? सर सर्वात मोठं CRPF आहे सर. काय काम आहे सर देशामध्ये? जिथं जिथं इन्सिक्युरिटी जसं की दंगल होते किंवा मग नक्षलवादी चळवळ ह्या क्षेत्रामध्ये, किंवा मग कुठं प्रोटेक्शन वगैरे द्यायचं असेल कुठं, म्हणजे VIP वगैरे. पोलीस हा कोणाचा विषय आहे, केंद्राचा की राज्याचा? सर पोलीस हा राज्याचा विषय आहे सर. सर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सर हे असतं, ह्यांचं असतं, पोलीस प्रशासनाचं असतं. CRPF हे ह्यांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून काम करत असतं की स्वतः म्हणजे गव्हर्नमेंटला दंगल वगैरे जे स्टेट गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये नाही येत, जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट बोलवेल त्याच वेळी सर ते जात असतं. सर नाही बोलवलं तर सर मला वाटतं माहिती, सर मला एक्झॅक्ट माहिती नाही सर त्याच्याबद्दल. सर टू स्ट्रोक मध्ये पिस्टनच्या प्रत्येक मुवमेंट मागे एक पॉवर स्ट्रोक असतो क्रँकशॅफ्टच्या, आणि फोर स्ट्रोक मध्ये प्रत्येक दोन क्रँकशॅफ्टच्या मुवमेंट मागे एक पॉवर स्ट्रोक असतो. सर टू स्ट्रोक हे लोअर लाईट ड्युटी व्हेकल्स मध्ये वापरले जातात. जर फोर स्ट्रोक इंजिन हे हायर वेट व्हेकल असतं त्याच्यामध्ये वापरलं जातं. टू स्ट्रोक इंजिनची इफिशियन्सी कमी असते रिलेटिव्ह, पण फोर स्ट्रोकची जास्त असते. सर रिक्षामध्ये फोर स्ट्रोक इंजिन असतं. सर टू स्ट्रोक स्कूटी मोटरसायकल ह्याच्यामध्ये वापरलं जातं सर. ओके, विस्कोसिटी काय असतं, ऑइलची विस्कोसिटी? सर एखाद्या फ्लुइड मध्ये जर मूवमेंट होत असेल तर त्याच्या एक लेअर दुसऱ्या लेअरला जे रेजिस्टन्स वापर करतो त्याला विस्कोसिटी म्हणतात सर. बीडचा जो सेक्स रेशो आहे तो राज्यात सर्वात कमी आहे असं का? सर बीडमध्ये विचार केला तर बीड हा बीडमध्ये सर सॉरी सर एक मिनिट विचार करतो. सर बीड हा बीडमध्ये जनरली शेतीसाठी काम केलं, बीड हा शेतीवर अवलंबून आहे सर. शेतीसाठी मग कामाचे हात पाहिजे असतात, त्याच्यासाठी पहिलं कारण हे आहे की शेतीवर अवलंबून आहे. दुसरं कारण हे आहे की ऊसतोड कामगारांची संख्या, ऊसतोड कामगार आहे आणि ऊसतोड कामासाठी मुलांची गरज असते सर. तिसरं कारण पितृसत्ताक समाज आहे, त्याच्यामुळं सर मुलांना जास्त प्रिफर केलं जातं. शिवाय चौथं कारण हुंडाबळी आहे, त्याच्या सर हुंड्याची मागणी जास्त खूप जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळं मग सर काय करत देवाकडे मग मुलगा मग तयार मुलगा होतो.
असं नाही सर, सर सोनोग्राफीच्या मशीन्स वगैरे वापरल्या जातात, त्याच्यामुळं मग सर ते पहिल्यांदाच मुलगा आहे का मुलगी आहे ते चेक केलं जातं, खूप जास्त अवेलेबिलिटी आहे सर त्या सोनोग्राफी मशीनची वगैरे जे सर रिसेंटली पण सरकारने काही उपाय नाही केलेत सर. 1994 PNDT ऍक्ट आला होता, 2003 PCPNDT ऍक्ट आला होता, शिवाय गव्हर्नमेंटने बेटी बचाव बेटी पढाव योजनाच वगैरे तयार केल्या, परंतु सर त्याच्यावर अजूनही चाप बसवण्यामध्ये सर ग्रोथ रेट वाढलेला आहे. आता रिसेंटली जर विचार केला तर 2011 807 आसपास होता, तो आत्तापर्यंत स्टेट हेल्थ डिपार्टमेंटनुसार 914 सेक्स रेशो गेलेला आहे, चाइल्ड सेक्स रेशो, त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे प्रोग्रेस केलेली आहे सर. मराठवाड्यामध्ये हुंड्याचं प्रमाण जास्त काय सर? पहिलं कारण पितृसत्ताक समाजच मला वाटतंय सर. पहिलं शेतीवर अवलंबून जास्त, पुन्हा मग सर बरेच भारतातले महाराष्ट्रातले अवलंबून आहेत, पण तिथे हुंड्याचं प्रमाण कोकणात पण शेती आहे, पण हुंड्याचं प्रमाण नाही आहे सर. सॉरी सर, मला एक्झॅक्ट मग फक्त मराठवाड्यात असं काय ते मला माहिती नाही सर. अच्छा, मराठवाडा संतांची भूमिका म्हणतात सर. मराठवाडाला खूप मोठे संत होऊन गेलेले आहेत, संत मन्मथस्वामी होऊन गेलेले आहेत बीडमध्येच विचार केला तर, किंवा संत भगवान बाबा होऊन गेलेले आहेत, आद्यकवी मुकुंदराज होऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे एवढे संत का झाले मराठवाडा सर? सॉरी सर, याच्याबद्दल माहिती नाही मला. महाराष्ट्राचा सर्वात मागास भाग कुठला आहे सर? महाराष्ट्राचा सर्वात मागास भाग सर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर मग सर मराठवाडा आणि विदर्भ येऊ शकतो सर. मराठवाडा की विदर्भ सर? सर मराठवाडा येईल सर. वेगळ्या विदर्भाची मागणी असते, वेगळ्या मराठवाड्याची का नसते सर? मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याला आर्थिक असं इकॉनॉमिक रिसोर्सेस नाही आहेत जसं की विदर्भाला आहेत. विदर्भाला स्वतः जंगल आहे, स्वतःचं हे आहेत, खाणी आहेत, पण मराठवाड्याला असं एक तर सिंचनाच्या सुविधा नाही आहेत. जर वेगळा मराठवाडा केला तर मग त्यांना म्हणजे ते गव्हर्नमेंट टिकू शकत नाही इकॉनॉमिक बेसिसवर सर. त्याच्यामुळे मराठवाड्यासाठी हो सर वेगळं मराठवाडा विकास मंडळ आहे 1994 स्थापन ते सर सल्लागाराची भूमिका बजावत असतं की जे अनुशेष राहिलेलं आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये अधिकार असतो पैसा खर्च करायचा सर? मी मला वाटतं की फक्त सल्लागारात असतात सर. वैधानिक काय त्याच्यामध्ये वैधानिक अधिकार काय त्यांचे सल्लागार वैधानिक सर? मी न्यूज असं ऐकलं होतं की ते फक्त गव्हर्नमेंटला सजेस्ट करतं, गव्हर्नमेंट मग त्यानुसार मग खर्च करत असतं, पण सजेशन बाइंडिंग असते की नसते सर? मला नक्की माहिती नाही की बाइंडिंग आहे का नाही. सॉरी सर, मला त्याच्याबद्दल माहिती नाही, मी अभ्यास करेल सर त्याचा. तुमचे प्रशासकीय आदर्श कोण सर? माझे प्रशासकीय आदर्श माझे मामा आहेत शरद जोगदंड, जे पोलीस निरीक्षक पदावर काम करत आहेत. ओके, त्यांचं कुठलं असं विशिष्ट काम तुम्हाला आवडलं सर? त्यांच्यामध्ये जो मेहनतीचा गुण आहे किंवा मग अक्सेसिबिलिटी आहे, ते म्हणजे कोणत्याही 24/7 त्यांच्या कामाबद्दल कोणाचाही फोन आला तर ते जातात. आणि मग सर हे गुण मला महाराष्ट्र ते पोलीस गुन्हे नोंदवून घेत नाही अशी वाटत तक्रार असते लोकांची असं का होतं सर? गुन्हे नोंदवून घेतात पण प्रत्येक वेळेस सर नाही घेत अशी तक्रार असते. पेपरमध्येही येतं नेहमी की पोलिसांनी गुन्हा नोंदवला नकार दिला कॉमन. ओके, असं का होतं सर? सॉरी सर, त्याच्याबद्दल मला एक्झॅक्ट मत मी ऐकलेले, पण त्याच्याबद्दल एक्झॅक्ट मत सर पोलिसांमध्ये गेला तर ते गुन्हा नोंदवला नकार दिला, त्यावेळी ते म्हणाले की तुम्हाला फोन नंबर घ्या आणि आपण टचमध्ये राहून तुमचा काय प्रॉब्लेम असेल ते आपण सोडवू सर. सर पोलीस प्रशासनावर लोड खूप जास्त आहे, आणि जर जशी जशी FIR ची संख्या वाढत जाती तशी तशी मग सर पोलीस तिथलच्या PI असं त्यांची जबाबदारी असते की ती FIR ची सगळी विल्हेवाट लावणे. जर FIR जर जेवढी जास्त वाढतील तेवढी मग त्या एरियामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असं दिसून येतं सर. त्याच्यामुळे सर कदाचित हे कारण असू शकतं की पोलीस FIR टाकत आहेत. हो सर, टाकता येतो सध्या. मी रिसेंटली चॅप्टर केसेस बद्दल नाही सॉरी सर, 0 FIR बद्दल ऐकलं होतं सर ते. तुम्ही आता सांगितलं की PCPNDT 1994 PNDT झाला आणि 2004 PCPNDT झाला, दोन्हीमध्ये फरक काय? सर प्रिकन्सेप्शन ह्याच्या रिलेटेड आणि जे सोनोग्राफी मशीन्स आहेत ह्याच्यामध्ये सर PCPNDT ऍड केलं होतं 2004 सर. प्रिकन्सेप्शन? हा. क्रिप्टो करन्सी बद्दल माहिती आहे तुम्हाला? हा सर, ही करन्सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर ही आहे, बेस्ड आहे.
त्याच्या अंतर्गत आभासी चलन आहे सर हे, जे की ज्याच्यावर कोणत्याही गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसतो, हे सर क्रिप्टो करन्सीबद्दल ऐकलं होतं सर मी. टॅक्सेशन आहे का त्याच्यावर काही? सध्या सर रिसेंटली ह्या बजेट मागच्या बजेटमध्ये 30% टॅक्सेशन केलं होतं सर क्रिप्टो करन्सीवर. सर बिटकॉईन आहे, लिटकॉईन आहे, डॉज कॉईन आहे. बिटकॉईन आता किती डॉलरला किंवा किती रुपयाला एक बिटकॉईन आहे माहिती आहे अंदाजे तुम्हाला? सॉरी सर त्याच्याबद्दल रिसेंटली मी 25 लाख पर्यंत ऐकलं होतं, पण त्याच्यानंतर मग डॉलर म्हणजे किती रुपये माहिती आहे सर? रेंज सांगू सर, 75-80 रुपये. म्युच्युअल फंड काय कन्सेप्ट आहे माहिती आहे सर? म्युच्युअल फंड हे एक लोकांकडे ज्ञान नसतं की काय किती कोणत्या शेअरवर खर्च करायचं वगैरे, कोणते शेअर्स कसे आहेत. मग म्युच्युअल फंड लोक म्युच्युअल फंडमध्ये हे करतात, गुंतवणूक करतात. ते मग म्युच्युअल फंड जे ग्रुप असतो किंवा जी कंपनी असती ती त्यांना ते एक शेअरचं एक प्रकारे हे करतात, कंपाईल करतात की कोणत्या कोणत्या शेअरमध्ये कोणती किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आणि त्यानुसार ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचा जो परतावा असेल ते लोक जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये डिवाईड करतात. हे सर म्युच्युअल फंड असतात. थँक्यू सर, थँक्यू सर, हॅव अ गुड डे.